दरम्यान बजाज फिनसर्व प्रकल्पाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय माहिती दिली तीही जाणून घेऊयात. बजाज फिनसर्वचा कॅम्पस मुंडवामध्ये आहे, मुंडवा पुण्याला, त्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय आणि चांगल्या पद्धतीनं जे काही शासन म्हणून त्यांना सहकार्य करायचं आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा MOU पार पडलेला आहे. राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व यांच्यातल्या सामंजस्य करारामधले काही ठळक मुद्दे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. बजाज फिनसर्वची महाराष्ट्रामध्ये असेल 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. नवा IT धोरण लागू झाल्यानंतर सरकारसाठी हा पहिलाच मोठा करार. राज्य सरकार पुण्यामधल्या मुंढवा इथे फिनटेक हब उभं करण्याच्या तयारीत आहे. IT संबंधित तंत्रज्ञान पुरवठ्यासाठी बजाज फिनसर्वचं सहकार्य असेल. 2 वर्षात 12,000 तर 5 वर्षात 40,000 रोजगारांची निर्मिती होईल. बजाज फिनसर्वला सरकारकडून ॲडिशनल प्रीमियम FSI मध्ये सूट दिली जाईल. बजाज फिनसर्वला कमी दरामध्ये वीज पुरवठा केला जाईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.